माचे वाले हैं सबरे मानेस माचे मुखावले मानेस भवरा इष्टानु आज तुम्ही तुमचो वेळ तुमच्या फॅमिली बरोबर घेऊपाचो पण आज तुमचो वेळ तुम्ही काँग्रेस पार्टी खातीर दिला तुम्ही या सांज वेळाचेर तुमच्या फॅमिली बरोबर असपाचे तुम्ही बाजारात असपाचे तुम्ही आणि खंय असपाचे तुमच्या कामात असपाचे पण आज तुम्ही या देशा खातीर या देशाचे संविधान वाटोवपा खातीर या देशाची डेमोक्रेसी वाटोवपा खातीर तुम्ही तुमचो वेळ हांगा दिल्लो आसा त्या खातीर काँग्रेस पार्टीच्या वतीन तुमकां सगळ्यांक मना काळजांतल्यान देव बरें जावं दिता आमी या देशाचे नागरीक आणि दर नागरिकाचे कर्तव्य जाता या देशाचे संविधान या देशाची लोकशाय या देशाचे राजकारण जे लोका खातीर असता ते सांभाळपाची जबाबदारी तुमची सगळ्यांची दर नागरिकाची जेका एका मताचो अधिकार असा आमका सगळ्यांनी एक मत पण एक मत हे व्हॅल्युएबल असता या एक मताक वालोर असा या एक मतान या देशातले सरकार बदलूंक शकता हेची जाणविकाय आम्ही दवरूंक जाय हांव एकटो कितें करूंक शकतलो हो खूब फावटी आमकां प्रश्न पडटा हांव एकटो खूब कितें करूंक शकता हे आमी सगळ्यांनी जर चिंतले जाल्यार ह्या देशांत बदल येतलो गोंयांत बदल येतलो उत्तर गोंयांत आतां कोणी सांगले 25 वर्सां एकूच खासदार आसा बदल जातलो प्रमाण खरप आमचो लोकसभेचो एम पी कॅन्डिडेट हो आमचो उमेदवार ह्या लोकसभेत वाव करतलो तुमच्या खातीर आमच्या खातीर सगळ्या खातीर गोंयकारा खातीर आमी रमाकांत खलपाक नवोच खंयसून हाडूंक ना रमाकांत खलप ही व्यक्ती कितें ही सगळ्यांक खबर आसा तांकां आमदार म्हण अनुभव आसा तांकां मंत्री म्हण अनुभव आसा तांच्यांनी गोंयच्या विधानसभेन लिडर ऑफ ऑपोजिशन म्हूण बेस्ट बरें काम केलां ज्या वेळार काँग्रेसचे सरकार असताले त्यांना ते लिडर ऑफ ऑपोजिशन आणि लिडर ऑफ ऑपोजिशन कसो असतो त्यांच्यानी दाखवून दिला ते एम पी झाल्या ते ह्या देशाचे मंत्री झाल्या आणि 18 महिन्याच्या कार्यकाळात जो त्यांचा वावर असा तो वावर आमच्या सगळ्यांच्या मुखार असा आणि आमकां खात्री असा की काँग्रेस पार्टीन जो उमेदवार दिला तो सशक्त असा तो इंटेलिजंट असा तो एड्युकेटेड असा आणि तो गोयकारांचे जे प्रश्न असा ते जाणप आणि ते प्रश्न तो आमच्या या देशाच्या संविधानात तो मांडतलो हेची खात्री काँग्रेस पार्टीक असा हेची खात्री दर नागरिकाक दर मतदाराक असपाक जाय आणि आमकां विश्वास असा की येणाऱ्या 7 तारखेर तुम्ही सगळे सांताक्रूज मतदारसंघातले सगळे मतदार येता ते 7 तारखेर काँग्रेसीक मत दितले आमकां विश्वास असा आणि आमचो विश्वास चड मोठो जाता जेन्ना आयज आमकां 7 गोंयच्यो ज्यो सगळ्यो 19 सोडणीदारांची बीजेपीची बीट एम आसा आर जी पार्टी जी बीजेपीची बीट पार्टी आसा आर जी पार्टी जेका बीजेपीन पैसे दिल्या आणि ते इलेक्शन कॉन्टेस्ट करता हे आमच्या सगळ्यांचे वोट फोडपाक इतर सगळ्यो पार्टी ऑपोजिशन जितले गोंयांत आसा ते सगळे आयज इंडिया इंडिया वाटोवपा खातीर इंडिया गठबंधन सगळे एकठांय येल्या आमकां खात्री आसा जेन्ना लोकांचो उमेदवार इंडियेचो उमेदवार जेन्ना तुमच्या मुखार आसा तेन्ना आमकां कसलोच दुबाव आसपाक जायना मत आमचें दिवपाक आमचें मत हे वलादीक जावन आसा आमकां खबर आसा सांताक्रुजान केन्नाच काँग्रेसीक सोडूंक ना काँग्रेसीच्या स्वार्थी लिडरांनी काँग्रेसीक सोडल्या पण सांताक्रुजच्या काँग्रेस मतदारान केन्नाच काँग्रेसीक सोडूंक ना आमकां विश्वास आसा ह्याय फावटी सांताक्रुजचे लोक काँग्रेसीक मत दितले इंडियाक मत दितले ह्या इंडियेची लोकशाय साल्वार करपाक सांताक्रुजची जनता परतून एकदा काँग्रेसीक सांताक्रुज मतदारसंघात जैतिवंत करतले लीड दितले ही आमकां खात्री आसा आयज गॅरंटीचे उलयतात सगळे मोदी की गॅरंटी म्हणटा पण खंयचो मोदी तो मात सांगिना मोदी खूब आसा चोर मोदी आसा जे मोदी देश सोडून पळले आसा मोदी की गॅरंटी म्हणटा खंयच्या सरकार की गॅरंटी म्हणना मोदी की गॅरंटी पण आमी जे उलयता आमी जे उलयता की आमची जी गॅरंटी आसा तिका वॉरंटी आसा तेंचे गॅरंटी वॉरंटी ना कित्याक ना म्हणटा सिलिंडर दिता म्हूण सांगलेलो फुकट येलो कोणाक मेळ्ळा फाटल्यान जी बायलां बसल्या तुमच्या घरांत फुकट सिलिंडर पावला
ना पाऊं आमका गॅरंटी दिल्ली मोदी याच वाटारान मेळचे की गोयान स्पेशल स्टेटस दिता ही मोदी की गॅरंटी आसली फटयले लोकांक ही कसली गॅरंटी मोदीन आमकां सांगलेले की दर मनशाच्या बोल्सान आपूण 15 लाख घालतलो म्हणून देवळ्या कोणाक 15 रुपया तरी ही गॅरंटी सांगलेले की कोटींनी लोकांक आमी रोजगार दिता अजून दिवंक ना 2 टर्म झाले परत म्हणटा 3रो टर्म आपणाक दी आपणाची गॅरंटी तुजो पयलो गॅरंटी खंय पावल्या ह्यो पयली सांगच्यो पडटल्यो जाल्यार काँग्रेस पार्टीन जे आयज आमी आश्वासन दिल्लें आसा लोकांक तितून गोंयच्या ह्या देशांतल्या युवकां खातीर ह्या देशांतल्या फार्मरा खातीर ह्या देशांत रावपी बायल मनशां खातीर ह्या देशांत रावपी विविध जातींच्या लोकां खातीर ह्या देशांतले जे लेबर क्लास आसा तेंच्या खातीर आनी जे लोक दुयेंत पडटा तेंच्या खातीर गॅरंटी ही काँग्रेस पार्टीची आसा आमकां खात्री आसा तुमी काँग्रेस पार्टीचेर विश्वास दवरला हेच्या मुखारूय दवरतले ज्या लोकांनी आयची मिटींग ही सभा आयोजीत केल्या त्या आयोजकांक मना काळजांतल्यान देव बरें जावं म्हणटा कोणाचेंच नांव घेवचो ना पण हांव सगळ्यांक जाणां सगळ्यांनी वाव केला थोड्यांक दिसतालें की काँग्रेसचो आमदार गद्दार गेलो हांगा मिटींग जावची ना वालोर तुमकां सगळ्यांक वालोर तुमकां सगळ्यांक वालोर तुमच्या कापासिटीक वालोर तुमचे हिम्मतीक वालोर तुमच्या आत्मविश्वासाक आनी होच आत्मविश्वास आमच्या भाई खलपाक जैतिवंत करतलो आनी भाई खलप आमच्या उतराक आमचें जें मत दिलां फेल वयचो ना जें काम करूंक जाय जो वावर करूंक जाय तो वावर ते निश्चित करतले हेची खात्री आमकां आसा परतून एकदां काँग्रेस पार्टीच्या वतीन सांताक्रूज मतदारसंघांतल्या सगळ्या मतदारांक जे आयज हांगा येयल्या जे आयज येवंक पावले ना जेंकां मनांतसून येवपाचें आसा पूण कांय कारणांक उरल्या ते 7 तारखेर निश्चित रुपार हातीरूच मत मारतले हातीचोच बटन दामतले हो विश्वास बाळगिता आनी तुमकां सगळ्यांक मना काळजांतल्यान देव बरें जावं जाय I would like to invite a very dynamic firm, Kodegan, amcho ek Congress notacho MLA, Advocate Carlos Pereira, amkha tori utra san. आमकां जाय आमचो खासदार वयतलो दिल्ली
आमचो आवाज काडलो पार्लिमेंटान, आमचे पासो जवळटलो आनी तोच तो रमाकांत खला. रमाकांत खला व्हडलो आदवोगाद आनी हांव ल्हान आसतना ते कळगता. म्हगे बापूचो बरोबर हांव केन्ना हायकोर्टान वयता तेन्ना ज्युडिशियल कमिशनर कोर्ट आशिल्लो तेन्ना हांव पळयतालो तो येतालो दुसऱ्या आदवोगादाक पळयतालो. सगळें बरें रेस्पेक्ट दिताले तेका, बरें मानताले आनी सगळें बरें रोयताले. तो सो पाटी निवडून आयलो आमदार म्हणून गोंयांत, म्हूण कांय कायदे हाडला आनी बरें बरें कायदे हाडले तेणें गोंयचे पासून. विधानसभेंत उबो रावलो, कितले गोश्टी डिबेट केली आनी ऑपोजिशन लिडर पासून जालो. तेन्ना आमकां टी वी नाशिल्ली, आमकां मोबायल नाशिल्ली, पेपर वाचताले आमी आनी पेपर वाचपाक आनी खबर येताली ती. डिबेट केस जाली, कित पॉयंट काडलो, कितले हिशोब काडले, आमकां बरें लागतालें. कित्याक फकत रोलींग न्ही, ऑपोजिशन कितें म्हणटा तें पासून तें आयकपाक जाय. आनी एसले मनीस आमी धाडटात जाल्यार वालोर ताका, कित्याक तो आमचो शीव जातलो, तो वयतलो पार्लिमेंटान आनी आवाज आमचो काडटलो. तुमी जाणात आमी केन्ना आमदाराक नाजाल्यार खासदाराक निवडून हाडटात जाल्यार आमी चिंतात आमचें कितें करतले म्हणून. आमचे आवय बापूय रावतात ते भुरग्यांक नोकरी दितली, आमीची भुरगे चिंतात म्हाका चान्स केन्ना मेळटलो. दुसरे स्टेटीन आसात तुमी, दुसरे भुरग्यांक लोकांक नोकरी चेपोवन चेपोवन गायल्या, पण आमचे गोंयकारांक कांय ना. आमगे एम पी टी म्हूण आसा वास्को, कितले आमचे लोकांक जॉब दिलो आसा तिंगा. आमगे गोवा शिपयार्ड म्हूण आसा तिंगा, आमगे भुरग्यांक जॉब मेळना तिंगा. आयुश हॉस्पिटल आसा, हांवें प्रश्न विचारलो कितले जॉब केलेले. पयले श्रीपाद नायकान सांगला गोंयचे सरकाराक इन्फॉर्मेशन काड म्हणून, आनी हांवें रिप्लाय दिली तेन्ना ती इन्फॉर्मेशन तुम्ही असेंब्लीन हांवें प्रश्न विचारलो तेन्ना ती सांगला ते गोंयच्या सरकाराक इन्फॉर्मेशन ना, त्या केंद्र सरकाराक बाबत जाय. मागीर एक लिस्ट काडले दाखोवपाक की इतले जॉब्स आसात, इतले गोंयकारां दिले आनी इतले पेडणेकार ताका दिवप. हांव एक म्हणटा आमच्या गोवा मॅडिकल कॉलेज हांवें सायडीन कितले लोकांक आमचे सांता क्रूज कॉन्स्टिट्युएंसी लोकांक मेळ्ळे जॉब, तुमकां खबर आसा. तुमकां जॉब मेळना, तुमगे भुरग्यांक कोणाक जॉब मेळना हिंगा गोवा मॅडिकल कॉलेज हॉस्पिटल गायल्या. हांव जाणा आम पेशंट, पूण जॉब पासून नोकरी पासून आमचे लोक रावतात. काँग्रेस सरकार आशिल्लो तेन्ना सद्दां गरीब ते गरीब मनशाक आसप सद्दां बरें डेवलपमेंट करताले. काँग्रेस सरकार केन्ना लोकां मदें फूट गायना आशिल्ली. आयज पळय कितें जाता, भावा भावा मदें झगडी, गांवां लोकां मदें झगडी, देवळान पावले तिंगाय झगडी. आमगे असले देश नाका, असले आमकां स्टेट नाका. तूं केन्ना उबो रावलो जाल्यार धोकी दितले तुका, कोणा बरोबर चोयले जाल्यार तुका आनी धोकी दितले, ट्रान्सफर करतले. असले सरकार, असले आमकां लोक नाका. असले लोकांक घरां धाडपाचे आमी, कित्याक मागीर बरे उमेदवार हाडल्यार बरे चिंतले आनी बरे आमकां सर्वीस दितले. काँग्रेस सरकारान हे फाटी प्रोमीस केला की 1,00,000 बायलांक, गरीब बायलांक एक एक फॅमिलीक दितले म्हण. शेतकार आहात ते रीण घेयले, तेचे रीण आहात ते वेव करतले म्हण. आनी मिनिमम सपोर्ट प्रायस म्हणले, बेस प्रायस कितें जाय नाल्लाचें हांव कितें बरें प्रेस दितलें म्हण. मॅडिकल कॉलेजीन तुमी जाण आमकां दीन दयाळ म्हण आसा, पूण 3-4 लाखाचे वालोर आसा. काँग्रेस सरकारान प्रोमीस केला 25 लाखाचो इन्शुरंस दितले म्हण. आनी तुमी जाणात ते मनरेगा म्हूण आसा. मनरेगा काँग्रेस सरकारान हाडलो तेन्ना हेच ओपोज करताले, सांगपाचे पास करनाका म्हूण. पूण हेच आतां मनरेगा इम्प्लिमेंट करतात, लोकांक पयशे दितात. पण आमची काँग्रेस पक्षांनी प्रोमीस केला
की लोक मनरेगा 400 रुपये एक एक दिशा 400 रुपये मिनिमम लोक दिखले आनी भूगे आते अप्रेंटिशीप को आज ते भूग्यांक 9,000-8,000 रुपये महीन मेटा आनी लास्ट लोक गैरंटी पसंद ना काँग्रेस सरकारान काँग्रेस पक्षान प्रॉमीस केला की हे लोकांक अप्रेंटिशीप करतात ते तांकां 1,00,000 वर्साक दितले म्हण सद्या 30,00,000 वेकन्सी आहात ते केंद्र सरकारान काँग्रेस सरकारान सांगला ते भोगले म्हण आमची हिशोब गोंयचो आहा तो मादेचो मादेचो कोण कोण चोयता आमचो गोंयचे सरकार केंद्र सरकार गोंयचे सरकारान विकलो मादे पण आमचे पक्ष आसा ते आम सरकार आमी सालवार करता कोणसो तूं मागता तो कोणसो फोन हाडटा ते मोरमोगांव पडटा ते पासून तेच पासून आमी झगडटा आमी कोणार पासून गेले डबल ट्रॅकिंगा पासून डनमार्क पावर प्रोजेक्ट हे सगळे आमचे पक्ष आहात ते आम्ही उदक घेतात लोकांक तेचे पासून झगडले आणि फुडें गोंयचे बरे करपाक आमी चिंतले तुम्ही पळयत आसतले दोंगर दोंगर काट करता आमचे गोंय विकता केन्ना तुमी चिंतत जाल्यार गोंय सालवार करपाक अशें करून केन्ना जाता काँग्रेस पक्षाचे हो तो टायम तुजे हातीन पावर आसा आनी तुजे हातीन तो पावर तुमी येयना जाल्यार फुडें तूं जाणा आमी आमचे गोंय काबार जातले देखून हांव तुमकां मागता की 7 तारखेर आमचे इलेक्शन आहा तेन्ना चूक नाका पिकनिका वच नाका येयात तिगा आनी मोत मारात आमचे खालप बाबा आनी आमचे हातात आनीक एक मागणें करता तुमकां दक्षीण गोंयांत आमचो कॅप्टन विर्याकर म्हूण आसा कॅप्टन विर्याकर फेर्नांडीस बरो मनीस नेवी ऑफिसर आनी कारगील वॉरांत आशिल्लो डेकोरेटर ताका मॅडल दिला ताका लोकांक पासून सांग तुमी सोयरे कोणा आसा तेका सांग की तो आसा कोण दक्षीण गोंयांत हातांत मारपाक आनी ताकाय निवडून हाडपाक सो म्हजे मागणें तुमकां तुमकां बरो उमेदवार जाय तुमकां बरो खासदार जाय गोयो ना तुमी रमाकांत खलाप्पा आमचो नॉर्थ गोवाचो कॅन्डिडेट आसा तो ताका एक एक मत सोड नासतना ताका बरो मतांत निवडून हाडपाक मातशे ताळी दिया बाजार पासून धांवत येयले देव बरें करूं चलिए खत्म हो गई बेकरारी खत्म हो गया इंतजार आप सभी साहिबान को जिस घड़ी का बेसब्री से इंतजार था हमारे नेता अमित पाटेकर और आम आदमी के भी नेता अमित पाटेकर जो यहाँ पर आए हैं उनका स्वागत करते हैं स्वागत आप सभी से धन्यवाद करता हूँ आप सभी का आभार हूँ आप लोगों ने इनका खैर मतलब किया धन्यवाद स्वागत करता यूरी अजनाव अच्छे गिरीश चोरणकर अमित पालेकर आणि गिरीश चोरणकर मागता आमचो सावंतचो एक एम एल ए कळेगांत एम एल ए युरी आरमाव लागी तो मित्रां सांगपाक तो आमचो लीड ऑफ द ऑपोजिशन
माचेर बसून आशिल्ले तुमचे सगळ्यांचे मोगाचे काँग्रेस आणि इंडिया अलायन्साचे उमेदवार तसेच आदले देशाचे लॉ मिनिस्टर आणि उत्तर गोयचे मुखेले खासदार ॲडवोकेट रमाकांत खलप सी डब्ल्यू सीचे मेंबर गिरीश चोरकर पार्टीचे प्रेसिडेंट अमित पाटकर आम आदमी पार्टीचे प्रेसिडेंट अमित पालेकर दुसरे हंगा आमचे उत्तर गोयचे कॅम्पेनचे इन्चार्ज आणि आमचे इस आमचे कलीग बा दोतर कालूस फेरेरा दुसरे सगळे आदले आमदार पंच सरपंच म्हणजे मोगाळ भावदो कोणीतो वापरपाचे बरे सुवातेर तुमकां सगळ्यांक खबर आहा कित्याक जेन्ना हे लोकसभेचे इलेक्शन डिक्लेअर केले त्या वेळार काँग्रेस पक्षाक आनी काँग्रेस पक्षाच्या दुसरे सगळे इंडिया अलायन्साच्या वांगड्यांक तेंकां सगळ्यांक दिसलें की एक असलो खासदार उत्तर गोंयांत जायो ज्या खासदाराक एक ताकद आसपाक जाय प्रश्न मांडपाक एक धमक आसपाक जाय भावलो म्हणिल्लो आज हे बीजेपी सरकार ज्या पद्दतीन आज गोंयचे आक्रमण गोंयची भाटां आक्रमण गोंयची भाटां जावन शेतां ज्या पद्दतीन आज आक्रमण जाता आणि हे माणकुले आमचे गोंय ते सांभाळपाक आज जावं काँग्रेस पक्ष जावं दुसरे ऑपोजिशन पार्टी आज ते झगडटा आणि हे मुद्दे आज केंद्र सरकारान वो सेंटरान मांडपाक एक प्रयत्न आसपाक जाय तुमचे उत्तर गोंयचे जे खासदार आहा या खासदारान कितले प्रश्न सुटावे करपाक प्रयत्न केले भोगोर या ओडेस वर्सांनी म्हादयचो जेन्ना इश्यू जालो हे डी पी आर विड्रॉ जायना जाल्यार आपूण देंवतलो म्हणून आपणाले रेझिग्नेशन दिलो दितलो म्हणून स्टेटमेंट केलो तेज नंतर देशाच्या गृहमंत्री अमित शहान ओपनली स्टेटमेंट केलो की ह्या प्रमोद सावंत सरकारान आणि कर्नाटकाच्या बीजेपी सरकारान हेंगेले सेटींग जावन आमगेली म्हादय विकली म्हणून आज गांवलो भरिल्लो आमचे आमदार इकरा आशिल्ले आठ डिफेक्शन करून गेले आणि हे डिफेक्शन आज देशभर इंजिनियर करपाक भारतीय जनता पार्टीचे सगळे मंत्री हितू सामील आहे पणजेच्या गावात तुमकां खबर आहा पणजेच्या गावात जो स्मार्ट सिटी आहा आणि आय पी एस सी डी ए आणि स्मार्ट सिटी हे कॉर्पोरेशन जायते फाटी आम्ही हिंगा मोर्चा घातलो प्रोटेस्ट केले पण आज जातले फाली जातले म्हणून हे काम जातले म्हणून आज स्मार्ट सिटी स्मार्ट सिटी करून उडयला 1500 करोड बारीक जनतेचे पैसे उदकांत घातला ज्या पद्धतीन कला अकादमीचे जो ताजमहाल आहा ते करप्शन तिका घडटा टेंडर नासतना 50 करोड असो हे टेंडर झालो कोणाकूच पडप ना इतले करप्शन आज जाता पणजेचे गावात हे जे कसिनो आहा आज गोंयकारांक देशभर जावं भायले गांवांतूय जेन्ना आमगेले
going forward now, we shall go. We are known as the Sin City. Nevada ya gawan, America ya gawan, Las Vegas इंगाई एक कैसीनो है या कैसीनो चे हफ्ते ये सरकार मेडे बीजेपी सरकार मेडे एका तुम चे पड़ोक ना या पद्धति आज सगले हम चे इंडिया अलायंस चे पार्टनर हम चे आम आदमी पक्षा चे ना अब आमी पलीकर आ सगले दिसले कि आमी एकटाय जावपाक जाय एकटाय जावपाक जाय ये प्रश्न गोयचे मांडपा ये प्रश्न सुटावे करपा आज इतली हुकुमशाय दादागिरी प्रधानमंत्री जे राजस्थानाच्या गावांत उलयला मुस्लिमा विरुद्ध उलयला तितून तुमकां दाखोवन दिता भावलो भटिलो कित्याक आमचे मदें धर्मा मदें जावं हिंदू भाव जावं मुसलमान भाव जावं क्रिस्तांव भाव सदांच गोंयकार आमी लिबरल आमी एकवटान आमी सदांच मुखार वयताले म्हाका याद जाता जेन्ना हांव भुरगो आसतालो त्या वेळार आमचे भाई प्रभाकर कलाप हाचे कॉन्ट्रिब्युशन गोंयांत इतले आशिल्ले तो आमदार जालो खासदार जालो तुमच्या आशिर्वादान लॉ मिनिस्टर जालो इतली भिलां तेणे हाडली इतली रिजर्वेशन करपाक तेणे प्रयत्न केलो आज काँग्रेस पक्षाक दिसले जावं दक्षीण गोंय कॅप्टन विराटो रमाकांत कलाप हे जेन्ना लोकांक गोमले हे दोनी कॅन्डिडेट पडले त्या वेळार आमकां इतलो मोग फावो जालो आज म्हाका खात्री आहा आनी हांव सांगपाक सोदतां चड उलयना कित्याक आनी दक्षीण गोंयांत सांगेच्या गांवांत आनी सावड्डेच्या गांवांत म्हाका हे दोन मिटींग हाय दोन उतरां तुमकां सांगता पावलो पळयलो तुमचो फुडार तुमच्या हातांत आसा आज आमी एक नई टीम कशी इंडिया अलायन्स सगले गोंयभर जे आमकां डिवायड करपाक सोदताले ज्या आमच्या नांवान जावं जातीच्या नांवान जातीच्या नांवान जे बीजेपी डिवायड करता हे प्रयत्न बंद करपाक जाय हे प्रयत्न जंय तर बंद जातले आमचे संविधान हो बीजेपी सरकार चेंज करपाक सोदता हो संविधान जो हक त्या वेळार आमचे काँग्रेसाचे लिडरूय आशिल्ले हे डिसिजन घेवपाक टू फ्रेम द कॉन्स्टिट्युशन आनी दोतोर बाबासाहेब आंबेडकरान जो हक आमकां सेक्युलर पुलीस म्हणून दिवपाक जे प्रयत्न केले आज हुई ना हुई हे कॉन्स्टिट्युशन चेंज करपाक हे बीजेपी सरकार मुखार सरले हे कर्नाटकाच्या तेगेले एक एम पी आसलो हेगडे म्हणून तेणे हे स्टेटमेंट केलेले आहे आज हे बीजेपी सरकार भियेले आहे कित्याक तेंकां खबर आहा की तुमचो खासदार एडवोकेट रमाकांत कलाप मुखार जातलो म्हणून जावता आनी सदांच भाशेन बाब रमाकांत कलाप एक गोंयकारा पासून उक्ते म्हणून सारको सिंपल मनीस आनी सदांच तुमचे बराबर जो आसतलो आमकांय तो बरो गायड करतालो आमी जायते एडवायस तेगेले घेताले जेन्ना आमी पयले आमदार जाले त्या वेळार जायतो आमकां एडवायस करपाक तो मुखार सरलो आज भावलो भयणीनो म्हाका दिसता हे गोंयचे प्रस्न जावं म्हादयचे जावं अनएम्प्लॉयमेंट जावं इन्फ्लेशन जावं म्हारगाय हे सगळे जर तर काबार जातले जाल्यार रमाकांत कलाप एसलो मनीस आमकां जाय कित्याक हो बीजेपीचो सरकार आज आनी ओडेस वर्सां तेंकां आहाय वी डू नॉट बिलीव इन डिफेक्शन पूण ज्या पद्दतीन ह्या भ्रश्ट जुमला पार्टीच्या सरकारान कॉन्स्टिट्युशनाचो अपमान केला डिफेक्शन इंजिनियर करून इंजिनियरींग डिफेक्शन इतले केली की आज अख्ख्या देशांत आमदारांक ते विक्त घेवपाक प्रयत्न करता ह्या दिसांनी तुमकां सगळे कडेन बोर्ड दिसता मोदी की गॅरंटी म्हणून हे बोर्ड तुमकां होडीक रस्त्यार दिसता तुमकां हे पेपराचेर दिसता मोबायलाचेर वॉट्सअप व्हिडियो येता
पेट्रोल पंपाचे दिसता, पब्लिक टॉयलेटरी दिसता, आणि मोदी की गॅरंटी, ही मोदी की गॅरंटी म्हाका दिसता आज 28 सुमार हे प्रोग्राम 28 प्रोग्राम हे काँग्रेस पक्षान केलेले. हेजे फकत रिपॅकेजिंग जाला, लेबल चेंज केला. JNNURM म्हणून स्कीम आशिल्ली, जवाहरलाल नेहरू अर्बन रिन्युअल मिशन, ते काढून अमृत केले. इंदिरा आवाज योजना आशिल्ली, ती काढून प्रधानमंत्री आवाज योजना केले. मेक इन इंडिया, डिजिटल इंडिया, डिजिटल भारत, हे सगळे स्किम्यो काँग्रेस पक्षान केलेले. काँग्रेस पक्षाचो गोंयकारांक स्टेटहूड दिवपाक, कोंकणी भास दिवपाक, ओपिनियन पोल दिवपाक. कित्याक त्या वेळार काँग्रेसाचे सरकार आसूंक नाशिल्ले. दोतोर जागसिके जावं दुसरे आमचे सगळे गोंयचे पूत, हांकां दिसले की गोवा मज जावपाक शिरी पडा म्हणून. त्या वेळार जावं नेहरू जावं इंदिरा गांधीजी हे आमकां ओपिनियन पोल दिले. And this is the second opinion poll. आज ये इलेक्शन इज गोंयकार वर्सेस मनी पावर आणि मसल पावर वर्सेस ही कित्याक ही हुकुमशाय बाबतो भरिलो. ही हुकुमशाय जर तर बोन जातली जाल्यार तुम्ही 7 तारखेक मोठे संख्येन येऊन म्हाका खात्री आहा की तुम्ही सगळे आमचे भाई एडवोकेट रमाकांत खलापाक काँग्रेस पक्षाच्या हातीच्या सिंबलाक तुम्ही वत मार खासदार करतले म्हणून. आणि मला खात्री आहे तो तुमका सदांच अवेलेबल स्टँड बाय असतो म्हणून. आम्ही त्याच्या बाबतीत सगळे आहे, इंडिया अलायन्स त्याच्या बरोबर आहे. आमची उदोरुकता तुम्ही ऐकली म्हणून सगळ्या काळजात काय देव बरं. मिटींग फुडें वचचे पयली हांव उपकार मागता शाबुद्दीन शेख हाका हाच्या लागी आपाचो नॅशनल वायस प्रेसिडेंट बाब सिद्धेश भगत आमचे मदीं आसा, ताका फुलांचो बुके देऊन येवकार करचो म्हणून. त्याच बरोबर आमचे मदीं आसा गोवा फॉरवर्ड पार्टीचो ऑर्गनायझिंग सेक्रेटरी बाब दुर्गादास कामल, ताका एक फुलांचो बुके देऊन येवकार दिवचो. ब्रँड कॉन्सर्टीस माहिती दिव. मातशे जे कोण फाटल्यान उलयता उदक करून मागता तुम्ही मातशे फुगी या. अँड आता आम्ही आमचो मॅनिफेस्टो लॉन्च करता. मागता सॉरी कॅन्डिडेट एपील जे गोय टू लॉन्च आमचो कॅन्डिडेटाचो एपील आम्ही लॉन्च करता. मागता सगळ्या लागी उदयोनी ताल योगकार दिव्या या एपिलाक. हांव उल्लेख करता जेन्ना तुम्ही एपिलाक योगकार दिता त्याच एपिलाक तुम्ही तो मत मारपाचो. तुम्हीच न्हू पूण एकामेकाक की सांगीत रावा की काँग्रेसाक या आमच्या अलायन्साक मत मारा. देव बरें करू. मागता आमच्या स्पीकरा लागी की आम्ही सांगले ते भाषेन दोन मिनटां उलय. कित्याक
हम सो कैंडिडेट रमाकांत कलाप मंजिल देते हो देव बोले कुछ बोलता हम सो एमएलए यूरी अलमाव अनि एडवोकेट कालगोस करे डांटा ऐसा मीटिंग हम लोग ऐसा मंच से लोग चुके हैं आता मंगता हम सो सीडब्ल्यूसी मेंबर गिरीश चरण की तरह लगी बोलो क्या सा अध्यक्ष हमें कैंडिडेट हम सगे अलायंस पार्टनर्स उलोपी आसानी इंडिया अलायंस कैंडिडेट रमाकांत कलाप हाँ सपोर्ट करपाक आये आसा सगले पक्ष लीडर्स सगले पक्ष वर्कर्स हंगा हजर आसा काँग्रेस पार्टी वेगवेगळी ह्या पावटी आश्वासन दिल्या देशाच्या लोकांक आणि राहुल गांधी आणि आमचे बाप खरगे हे देशभर भोवले आणि लोकांचे प्रश्न जाणून घेतले आमच्या इंदिरा नगराच्यो खूपशो बायल्यो काय जागा हजर असा हमारे बहुत सी महिला इंदिरा नगर से आज इधर बैठे हैं हमारे मीटिंग में बहुत अच्छा लग रहा है कि बहुत बड़ा वर्क महिला का वर्क इधर है और हमें मालूम है कि इंदिरा नगर जो इधर बनाया था वो भी एक कांग्रेस की सोच थी इंदिरा गांधी की सोच थी उसके नाम से ये नगरी भी बनाई थी अरे आज जन्ना देशान महंगाई ज्यादा बारीक फॅमिलीक त्रास जाता आम्ही एक वादो केला आम्ही एक आश्वासन केला की गरीब बायलांक गरीब फॅमिलीच्या प्रत्येक बायलेक 1,00,000 रुपयांचो बेनिफीट कॅश ट्रान्सफर बेनिफीट त्यांच्या अकाउंटात आम्ही ट्रान्सफर करतले आज हम एक अनाउंस करना चाहते हैं हमारे इधर बहुत महिला वर्ग है राहुल गांधी जी खरगे जी ने अनाउंस किया है मैनिफेस्टो में कि हर महिला फैमिली को जो महिला है गरीब महिला है उनके लिए 1,00,000 रुपया ट्रांसफर उनके अकाउंट में हमारा सरकार बनते ही ये योजना हम लागू करेंगे ये हम आपको आज इधर से बोलना चाहते हैं अनएम्प्लॉयड युवा खातिर 80,00,000 जॉब जे पेंडिंग आशिले नरेंद्र मोदी योजले ते रिलीज करतले आणि जे बेरोजगार लोक असतात त्यांना 8,000 रुपया महिन्याचो वक्त देऊन अप्रेंटिसशिप त्याच्या अंडर आम्ही त्यांना काम दिले म्हणजे बेरोजगार युवकाची प्रॉब्लेम सॉल्व करपाक सुद्धा हो सरकार मुखार सांगलेला असा आज आमचो गॅस प्राइस पे आज जो सिलिंडर आमका घेऊन गेलो 350 रुपया काँग्रेस टाइमर आशिल्लो आज का गैस सिलिंडर का प्राइस क्या है आज गैस सिलिंडर का प्राइस क्या सर 1,000 रुपया 1,200 रुपया आता इलेक्शन खातिर 200 रुपये देवयला सो हे फोटिंगाचे सरकार आणि त्या खातीर आम्ही वेगळं मदत करपाक सोदता आणि ही योजना गरिबा खातीर आम्ही लागू करपाक सोदता आमकां खबर आसा हांगा आमी हांवें एक मिटींग घेतलेली प्रियंका गांधी येयल्ली तुमकां खूब जाणां याद जाल्यार आसतली आनी थंय रुडॉल्फ म्हणटा तो एकटो ह्या मतदारसंघांत रुडॉल्फ फर्नांडीस हाका आमी तिकेट दिली आनी तेणें ती मामीची लेगसी विक्टोरियाची लेगसी जिका आमी मामी म्हणटाली त्या मामीच्या लेगसी खातीर तेणें तिकेट आपल्याक दिवची म्हणून मागली खुबशे कार्यकर्ते तिकेट दिवची म्हणून मागली तेका आमी तिकेट दिली बी तेजे नंतर तेणें बांबोळेच्या खुर्सार वचोन सोपून घेतलो की आपूण कितेंय करतले ह्या 5 वर्सांत काँग्रेस पक्ष कसोच सोडपाक ना म्हूण म्हणजे जो बांबोळेचो खुरीस हो सारको पवित्र खुरीस हांगा खुबशे भाव सगळे धर्माचे भाव थंय वयतात
सत्ता है बट्टा जब मांगी करता क्या करता वो 14 बुद्ध ऑफ फर्नांडीस वो मामी की लेगसी जो आप मुखार होता मुझा तो एन एक स्टेटमेंट दिए क्या दिल जरा आप कसो वसपना हम तो खबर ना नेगोशिएशन चलता है आमदाराकडे आमचा आमचा आम्ही दोन आमदार असतात कोण 10 कोटी ऑफर करताले कोणा 20 कोटी ऑफर करताले माका दिसता रुदलपापनी त्यांनी ऑफर केली असतली माका खबर ना रुदलप म्हणजे सगळे आमदारांचा बापू म्हणून रुदलपाचं डिमांड 10 आणि 20 कोटी टायटनाची नाव अशी सगळे उडतात बाकीच्या आमदारही सांगतात आणि शेवटाकडे त्यांनी ती बोलती कारण त्याचे एका खातीर आठ आमदार एक जावचे उरले आणि त्याच्या पद्धतीचे करपात रातभर सीएम त्याच्या घरात बसलो आणि आज लोक सगळे उडयतात ते 30 कोटी का 40 कोटी ॲक्च्युली लोकां भितर तो फिगर कन्फ्युजन असा लोक हेही उडयतात की मुख्यमंत्री एक कॅश करून गेलो आणि मुख्यमंत्र्याक रातभर ते बसून दवरलो तो 1 रुपयाची नोट कमी जावपाक जायना जो तो अमाउंट 30 कोटी का 40 कोटी जो आशिल्लो फुड़ बसन एंटायर पैसे डेजी सर मुख्यमंत्री रात भर दौर सका सर पेपर साइन के अपन डिफेक्ट जाता हा सरकार आमदार जो देवा उठाता आमदार परत जो सपोर्ट कर असेंब्ली इलेक्शन हा पार्लमेंट इलेक्शन पर मतदान मानपा ये अपने खासदार खीर जो हा खासदार हा आमदार विचार देवाकडे खोलीपणा कशी केली आणि उदलपाकडे काम डिमांड करता पब्लिकली त्याच भाषेत ज्या भाषेचे आम्ही जी तिकीट अनाऊन्स केली प्रियंका गांधी अडून त्याचा प्रचार केला अशाच भाषेत लोकांना अडून सांग तुम्ही एक्झॅक्टली आप कमिटलो घेतलो 30 कोटी आशिले काय ते 40 कोटी आशिले या सांताक्रुजाच्या लोकांना तुम्ही कितले कोटी विकले हे आयस लोकांच्या मुखार सांगचे मी तुम्हाला मागणी करता आणि सगळ्यांना देव बरे मुखार आसतले गोवा प्रदेश काँग्रेसचे अध्यक्ष अमित पाटकर अर्थाचो अनर्थ करत स्टेटमेंट आता
मिसगाइड कर प्रयत्न करा तो आज जो फाटन बसले विनती करता आयता अत्यंत गरजे आता कि बीजेपी पार्टी कभी लोग मिसगाइड करता तो स्टेटमेंट तीन रॉन्ग यूज के आज हा देश प्रधानमंत्री छत्तीसगढ़ राज्य उल्लेख के स्टेटमेंट को उलो हाँ ज्या मनशान 26 वर्ष अपने जीवन की रखा लगे जेने अपने पर जीव की पर्वा करना तेनी जेना तो वॉर वेटरन जेना वो प्रधानमंत्री संगता कि ये एंटी नैशनल अनकॉन्स्टिट्यूशनल जो देवा उलता मनीस जाने गोयकार विश्वासघात जाने मड़गवकर विश्वासघात एक अनऑफिशियल स्पोक्सपर्सन तू स्पोक्सपर्सन उदक पदवी ना पुणा भारतीय जनता पार्टी हाँ अनऑफिशियल स्पोक्सपर्सन तर्फे उमेदवार एटैक के ओपन चैलेंज की हम मीडिया माध्यम मुख्यमंत्री बीजेपी अध्यक्ष ओपन चैलेंज दिता कि ते दोन उमेदवार ओपन डिबेट कर टाइम प्लेस सकता जे आज कोर मुद्दे आसा ये गोये राज्य देश कोर मुद्दे आसा अनएम्प्लॉयमेंट आसो मार्गारी आसली आज जे नरेंद्र मोदी सांगले आपण काला धन परत हाडटा ताजेर ताणी भासाभास करची गॅस सिलिंडराचेर भासाभास करची जी आज अनएम्प्लॉयमेंट गोय राज्यात देशात नंबर वन झाले आता ताजेर भासाभास करची आणि नाका आशिले स्टेटमेंट तोडप मिसकोट करप आणि लोकांना मिसगाइड करपाचा प्रयत्न मागायचा भारतीय जनता पार्टी हे बंद करपाचं आज आमचे उमेदवार आणि आपले वोट अपील आपलं जाहीरनामा तुमच्या मुखार दोरेलो असा आमचा प्रयास असा की पुढले 15 दिवस उत्तर गोयच्या प्रत्येक घरात प्रत्येक वोटरकडे काँग्रेस पक्षाचे गॅरंटी कार्ड काँग्रेस पक्षाचं मॅनिफेस्टो आणि आमच्या उमेदवाराचे अपील हे प्रत्येक घरात आम्ही पावयचे आमच्या काँग्रेस पक्षाचे तीन गॅरंटी आज तुमच्या मुखार दौरता कित्याक म्हाका दिसता ह्यो तीन गॅरंटी ह्या मतदारसंघात अत्यंत गरजेच्यो आहा युवा न्याय जेन्ना 7 मेयाक हांगा इलेक्शन जातले जेन्ना बहुमतांनी तुम्ही जेन्ना आमच्या उमेदवाराक निवडून हाडटले आणि 4 जुनाक जेन्ना रिझल्ट येतलो आणि इंडिया आघाडीचे जेन्ना सरकार जातले तेन्ना काँग्रेस पक्ष युवा न्याया भितर पहिली नोकरी पक्की जे यूथ या देशाचे जे एज्युकेटेड यूथ असा तांका वर्षाक 1,00,000 रुपया अप्रेंटिसशिपच्या रूपात मिळते जो गरीब महिला असतात तांका वर्षाक 1,00,000 रुपया गरीब महिले वर्षाक 1,00,000 रुपया मिळते जे डेली वेज वर्कर जे असतात तांका मिनिमम वेज एक प्रमाणे 400 रुपया पर डे नॅशनल मिनिमम वेज अंडर मनरेगा हे प्रत्येक गरीब जनतेचो डेली वेज वर्कर असा हांगा ते लागू जातले ताज्या उपरांत जो फेर मिनिमम प्रायस जे आसा ते मागीर गॅस सिलिंडर आसतले एमएसपी आसतल्यो ज्यो शेतकरी आसात जांकां जे मिनिमम सेल प्रायस वो आमी आमचे सरकार इतकीच ते लागू करतो आज जेन्ना आमी उत्तर गोंयांत सगळीकडे भोंवतात पेडणे धरून मांद्रे धरून सत्तरी धरून आज आमी जेन्ना पणजे पावले तेन्ना आज हांव सांताक्रूज तशेंच पणजे आनी तालिगांवच्या जनतेक खात्रीन सांगता की जोकाचो जो आज उत्साह आसा लोकांचे जे आज एन्थुजियजम आसा आनी जे उत्तर गोंयच्या लोकांनी एक निर्णय केला की ह्या फावट 25 वर्सां पुरो जाली ह्या फावट आमी इंडिया आघाडी इंडिया एलायन्सचो कॅन्डिडेट
समाधान संपत्त खूब उत्तर मिलू नसे आतू माती तुम्हारा जो उत्तर कोई जो ना कैंडिडेट खासतर जो या भारतीय जनता पार्टी जो गेली 25 वर्ष आप जी आवे माथे दिवस माथे जो मुख्यमंत्री मंडळ के आपले आवे में से वंडी ठिकर जो राजपाल शब्द ना ते गाव आमचे भाई गलत करतो चामचन 18 महिना भीतर 18 कम्युनिटीज ऑफ गोवा तड़े तड़े तंगा ओबीसी चे जे स्थान दिले तमाका खात्री असा की उत्तर कोचे सगळे प्रश्न ते मागील उदकाचे असू बारगाय असू अनएम्प्लॉयमेंट असू हे सगळे प्रश्न आम्ही सुटायचे जे आज पणजेचे जे नरेंद्र मोदी नामका एक 2014 स्वप्न दाखवले स्मार्ट सिटी त्या स्मार्ट सिटीचे रूपान गेली 10 वर्षा पणजेकार सोचता ते 10 वर्षा हे बीजेपीचे सरकार एव्हरी एमएलए तसे करप्शन करता माझे रमचो मीडियाचो चेअरमॅन बसला बाबा अमरनाथ बोर्डीकर ताणे सांगितले की हे सरकार म्हणता ते टोटल मिशन टोटल करप्शन आणि ते पुरे त्यांना पाऊस पडलो त्यांना उघड झाले बीजेपीच्या कार्यालया मुखर फुल गटर कॉलेज झालं तोही उदकाची लाईन सिवरेजची लाईन फुटून उदकाचे पिवपाचे उदक सिवरेजच्या लाईनीच्या भितर सगळे पणजेकरांक पावले आणि त्या दीस म्हाका दिसता पणजेकरांनी सिवरेज आणि उदकाचे कोपते घेतले असतले राज्य जे स्मार्ट सिटी म्हणून सांगता होता गेली 10 वर्षा झाली अजून ती पणजे कंप्लीट जायना कित्याक हांगा फक्त खावपाक जाय आज तुम्ही पळयला की प्रत्येक डिपार्टमेंटांत करप्शन आसा तुम्ही आज मामलेदारांक वचात थंय करप्शन तुम्ही आज नोटेशनांत गेलात थंय करप्शन तुम्ही आज सर्टिफिकेट घेवपाक गेले सादी थंय करप्शन जो मनीस सांगतालो की ना खावूंक ना ना खाणे तुमकां आज हाजे चपराशी धरून सगळे लोक खावपाक लागले आमचो कांयच कंट्रोल आज आमचो देश आमचे राज आज खंय तरी म्हाका दिसता धोक्यान आसा आणि काँग्रेस पक्ष जेन्ना निवडून येतलो तेन्ना हांव एक गॅरंटी तुमकां दिता की आज ज्या पद्दतीन हे बीजेपीचे सरकार आमचे गोंयचे जागे वाटा बेजा विकपाक पळय काढल्या ह्या भायल्या लोकांक ते आमी बंद करतले आमच्या मॅनिफेस्टोन आमी घातिल्ले आसा पॉईंट जे आज प्रत्येक गोंयकार आज हेल्थ इन्फ्रास्ट्रक्चरांचो स्ट्रगल करता आज तुम्ही खंयच्या हॉस्पिटलांत आसात शिवाय जीएमसी खंयच्या आज हेल्थ सेंटरांत तुमकां वखदां मेळना दोतोर नासतात ती सुविधा आमी करून दिली आज जेन्ना आमी पुराय गोंयभर जेन्ना भोंवतात आमी सांजचे आतां मडगांवच्या शहरांत आशिल्ले आणि थंय देवाकडे उलोवपी मनीस ताच्या खुद मतदारसंघात जेन्ना आज आम्ही रॅली काढली हजारांनी लोक ते आशिल्ले आणि हांव खात्रेन सांगता की मडगांवच्या शहरांत ह्या फावट काँग्रेस पक्षाक बहुमतान लीड मेळ तुम्ही कदाचित देवाकडे उलयता आसतले लोक आमचे कडेन उलयता गोंयची जनता आमचे कडेन उलयता तुम्ही लोकांक गोंयच्या जनतेक मडगांवकारांक देवाच्या नांवान फटयले आसा ह्या मतदारसंघाचो मनीस जेन्ना असेंब्लीत तुम्ही पळयले की 50 कोके हो लोके म्हणटरी तो बसलो त्या मनशान तुम्ही ज्या मनशाक ह्या मतदारसंघातल्यान जेन्ना निवडून दिल्लो ताणें तुमचो विश्वासघात केला ताणें काँग्रेस पक्षाचो विश्वासघात केला आणि जे 2024 इलेक्शन जे येता 7 मेयर म्हाका दिसता ह्या लोकांक ह्या गद्दारांक आमी दाखोवन दिवचे पडटले की तुम्ही आमचे कॅन्डिडेट सोडपाक शकता तुम्ही आमचो विश्वासघात सोडपाक शकता आमी बहुमतान ह्या मतदारसंघात लीड करून दाखवले आणि म्हाका खात्री आसा की आज माचेर जेन्ना सगळे पक्ष सगळे विरोधी पक्ष जेन्ना एकठांय जाल्या तेन्ना ह्या मतदारसंघात ह्या गद्दारांक आमी हांगा लीड काढून आमचे जे उमेदवार एडवोकेट रमाकांत खलप हाका बहुमतान आमी उत्तर गोंयांत निवडून दिले आमचे विरोध येणार कित्याक आमकां मुखार वास्कोच्या शारांत एक मिटींग लायी आसा चड पॉयंट उलयना कित्याक मागीर आमचो बाई गलत रागार जातलो तो म्हणटा कशें तर तूं सगळे आपले मुद्दे उलोवन वता आज तुमी मोठ्या संख्येन हांगा आयल्यात तांकां आयकुपाक तांचे विचार आयकुपाक ते मुखार कितें करतले हांव थोडो स्पेस तांकांय दवरतां पूण वच्च्या पयलीं हांगा जितले लोक बसल्यात तांकां एक हांव अपील करपाक सोदता 2014 नरेंद्र मोदीचे भाषण तुम्ही याद करात
हंगा सायलीच्याच 500 मीटर पैस तो आयो विजय संकल्प रैली म्हणतात ती गोष्ट चालू झाली. आज वो नरेंद्र मोदी छत्तीसगड होता आणि आमच्या उमेदवाराचं स्टेटमेंट तोडून तो ट्विटर लोकांना मिसगाईड करता छत्तीसगडच्या लोकांना. आम्ही ऐकलंय म्हटल्या दिसांनी की तो कुडचडेच्या गावात मजेच्या कॉन्स्टिट्युएंसीत थंय तो येवपाचो आसलो. कित्याक त्यांना रिअलाईज झाला की दक्षिण गोय ते हारतात म्हणून पयली आम्ही ऐकलंय की तो कुडचड्यार येता म्हणून. जेव्हा आज मडगाव गेलो म्हाका तर कळून आयलं की तो दाबोले येवपाचो आसा. कित्याक त्यांना आता कळलं की दाबोले त्यांचे सिच्युएशन सारखे ना थंय हारलं. आज बीजेपी गोंय राज्याचो मुख्यमंत्री या राज्याचो अध्यक्ष बीजेपीचो या रेटन झाल्यात. तांकां आतां कळना कितें करपाचें तें खंयच्याच जमीन हालता तांकां कळना. जेन्ना मडगांव गेलो आज आमची मडगांवची जी कॉर्नर मिटींग आशिल्ली ती आज पब्लीक मिटींगेंत कन्वर्ट जाली. खंयचे जनरेशनचे लोक आयिल्ले आतां हांव तुमकां सांगता रातचो आज फोन वचलो वयर तरेक मोदी की कुडचडेंनी दाबोलेंनी आमकां तर मिटींग मडगांव घेवची पडटली मडगांव आमच्या आदित्य वता. ही आज बीजेपीची परिस्थिती जाल्ली. आज हांगा जमिल्ले सगळे लोक आम्ही एक ठामपणे आम्ही एक आज प्लॅन घेऊया की 7 मे 2014 नरेंद्र मोदीचे भाषण याद करत होती सायलीन झाले होते. ताणे आज राज्याच्या लोकांना फुटयले आसा. ताणे सांगिल्ले आपण निवडून येतकीच आपण स्पेशल स्टेटस गोयात दिलो. स्पेशल स्टेटस नरेंद्र मोदी विसरलो आजचे मुख्यमंत्री विसरलो आणि आताचा जो मुख्यमंत्री हा तोही विसरलो. ताणें दुसरें एक सांगिल्ले की मायनींग आपूण निवडून येतकीर 3 महिन्यांनी चालू करता. आज 10 वर्सां जाली मायनींग चालू जावपाचो नांवच ना. सो म्हाका दिसता नरेंद्र मोदी जेन्ना येतलो कुडचड्यार येवं जाल्यार दाबोले येवं जाल्यार मडगांव येवं सगळ्या गोंयकारांनी ताका प्रश्न विचारपाक जाय की तुवें आमकां सांगिल्लें 2014 अच्छे दीन येतले ते अच्छे दीन केन्ना येतले. तुवें सांगिल्लें 15 लाख रुपया दिता आजुनी एक काणा आयलें ना आमच्या खात्यांत. आयला 15 लाख रुपया तुमकां आयले. ताणें सांगिल्लें काला धन परत हाडटा म्हणून काला धनाचो नाणो आयलो. ताणें सांगिल्लें म्हारगाय कमयता म्हणून. ताणें सांगिल्लें वर्साक 2 कोटी जॉब दिता म्हणून. पूण आज गोंयकार तरुण पिढी जॉबांत तळमळत आसा. हांचे कडेन जॉब मागपाक गेलो जाल्यार प्रत्येक मंत्री 30 लाख रुपया कोण 25 लाख कोण 40 लाख रुपया जॉबांत मागतात. म्हाका दिसता हे सगळे मुद्दे हे सगळे पण आमी नरेंद्र मोदी जेन्ना तो गोंयांत येतलो तेन्ना आमी तो विचारपाक जाय. आनी 7 मेयाक जेन्ना तुमी मतदान करपाक वतले तेन्ना हांव तुमकां नरेंद्र मोदीची 2014 उतरां याद करून दिता. ताणें सांगिल्लें की भाईयो भयणो ज्या दिसा तुमी मतदान करपाक वतले त्या दिसा रांदचे कुडीन वचात थंय गॅस सिलिंडर आसतलो ताका पांयां पडात आनी मागीर मतदान करात. आज हांव तुमकां नरेंद्र मोदीची उतरां याद करून दिता आनी तुमच्या सगळ्या कडेन हात जोडून विनंती करता की 7 मेयाक सकाळी फुडें उठ्ठकीच रांदचे कुडीन पयली वचा. पांयां पडूं नाका. साश्टांग नमस्कार करात गॅस सिलिंडराक आनी मनांत सांगात की नरेंद्र मोदी पुरो झाले तुझे अच्छे दिन गेल्ली 10 वर्सां आमी 1000 रुपया दिवन पुरो झाले आमचे कडेन आनी सोंसना आमकां परवडना. आमचे 2014 दीस बरे आशिल्ले. आमी बहुमतान काँग्रेस पक्षाच्या उमेदवाराक बटन दामया काँग्रेस पक्षाक निवडून हाडया आनी जे अच्छे दीन आशिल्ले ते तुमकां परत दिवया. देव बरें करूं. जय हिंद जय गोवा. अभिभाग पाटकर आतां आमचे मुखार आसतले आम आदमीचे जेष्ठ भाई प्रतिनिधी सिद्धेश बाग पगड. नमस्कार. अस्सलाम वालेकुम. अस्सलाम वालेकुम. भारत माता के भारत माता के भारत माता के पहिली सुरोपा येऊन पहिली माता येऊन अमित पारेकर भाई मेसेज करता चढ टाइम घेना कर 2.5 मिनटाच्या वयर उलोवपाक मेळपा ना म्हणून. सो पहिलीच सांगता की काय अकस्मात बंद करपाक पडले जाल्यार तुम्ही अमित पारेकर भाई करपाक जाता म्हणून. सो चड वेळ घेना देवाक खबर आसा सगळ्यांक भुरगीं आसा आनी टायमूय जाला. सांगपाचें म्हणल्यार एक गोश्ट आसा
गोयातच न्ही पुरे भारतात एक दाढीवाल्यान नाडला धवे हा धवे दाढीवाल्यान काळे न्ही जाल्यार माझ्या नावावर बघू मारचे तुमकां खबर आसतले की सद्या कितें चल्लां तें गोंयभर आनी देशभर मातशें थंड रावपाक मागता घाला घाला मेळटो सो चड वेळ घेना मेन म्हणल्यार तुमकां सांगपाची गरज आसा कितें काय म्हणल्यार आयज एवरी टायम एक कसली तरी फोट मुखार हाडटात आनी बीजेपी हें नाडून वतात आयज तुमकां कळपाची गरज आसा की आयज अशें आमी पार्टनरांक म्हणलें 15 लाख तुमच्या अकावंटान आयले काय कितें तुमच्या अकावंटान 15 लाख येवं ना येवं पूण बीजेपीच्या अकावंटान 6000 कोटी आयले हेतून दुखाव आसा तुमकां काला दर येवं ना पूण इलेक्ट्रल बॉन्ड आयले म्हणजे इलेक्ट्रल बॉन्ड तेमी खंय यूज केलो काय तुमच्या देशाक काबार करपाक यूज केला आयज ते एम्प्लॉयमेंटाच्या बद्दल उलयना आयज तुमच्या घरांत कितलेशे यूथ आसतले जांकां जॉब ना तेंची परिस्थिती बिगड जाला कितले जाणांनी ग्रेज्युएशन केलां कितले जाणांनी पोस्ट ग्रेज्युएशन केलां पूण ते पगाराचे वता जाल्यार 15,000 आनी 20,000 पगार वता आनी फीस कितली आसता काय म्हणल्यार वर्साक 1 लाख 1.5 लाख सारके दिना मानतात तुमी आयज अशी परिस्थिती जाला खंय कितें जालें चंद्रयान वयर काडलो जाल्यार हो गाडीवालो रावन फ्लॅग असो घुंवडायता अशें दिसता की हें चंद्रयानाचें वाहन हेणी चलोवन चंद्रार व्हेले चंद्रार पावयलो आनी थंयच्यान तो पयलो आयलो आनी झंडो हालयता आनी सायंटिस्ट फाटल्यान बसून फ्लॅग मारता जेणे कोणें काम केलां तो फाटल्यान बसता पूण हो जोकर बसून फ्लॅग हालयता तेजे बॅग ना कितले की तो इंडियाच्या फायनलीक गेलो थंय क्रिकेट वर्ल्ड कपाक आनी थंय इंडिया हारले म्हणल्यार आयज अशी परिस्थिती जाला की शिकिल्लो मनीस प्रधानमंत्री नासतना देश कसो पावर काबार जाता हो भारत देश पळोवपाक मेळटा ह्या हेमी तेन्ना उठून सांगता की आपूण चा विकतालो सांगतालो की सांगनाशिल्लो सांगतालो की सांगनाशिल्लो मनीस सांगता तो आपूण ग्रेज्युएशन केलें आरे तूं चा केन्ना विकतालो तूं ग्रेज्युएशन केन्ना करतालो तुवें शाखेन केन्ना काम केलें म्हणल्यार तूं इतलो मल्टी मुदीत म्हणटा आपूण हिमालयाचेर वचून तपस्या केली जाल्यार तुवें इतले सगळे केले जाल्यार तूं केन्ना केले आमकां केन्ना सांग बाबा अशें केलें जाता म्हणून आमी कितें करता हांगाच मेरशेच्या गांवांत तेणी शपथ दिली की आपूण गोंयांत स्पेशल स्टेटस दितले आरे स्पेशल स्टेटस सोड आमच्या गोंयकारांक मातशें तरी स्पेशल फील कर आयज 25 वर्सां जे एमपी आशिल्ले तेणी म्हाका सांगचे की चिंबलच्या गांवांत कितले जॉब दिले जॉब सोडून ती चिंबलच्या गांवांत कितले जाण येवन गेलो तूं आयज म्हाका लज दिसता सांगपाक की जेन्ना इलेक्शनाची भाशणां जाता तेन्ना हिंदू मुस्लीम ख्रिश्चन हेचे बद्दल उलयले गेले वता ना एम्प्लॉयमेंटाचे उलयनात म्हारगायेचे बद्दल उलयनात कित्याचे बद्दल उलयनात पूण आमच्या भावांक हिंदू मुस्लीम आनी ख्रिश्चनाक कशें डिवायड करप हे उलोवप चालू आसता हांव सांगपाक सोदतां राम के बिना रमजान नही और अली के बिना दिवाली नही सारके दिना जेन्ना ईद जाता तेन्ना आमी वतात मरे जेवपाक हांगा सांगपाची गजाल म्हणल्यार कितें जाला 5 वर्सांनी एकदा हे सगळे जाण जे जिखून आयला ते तुमच्या दारांत तुमचे पांय पडपाक येतात आनी जशे 5 वर्सां जाले म्हळ्यार दुसरो दीस जालो ते तुका पयले सुद्दां पयलें अशें करतले मानतात की मानतात तुमी आज काल तुमी ते हांव एक सांगता समज तुमी पळयतात की मतां मारपाक वता जाल्यार तुमच्या घरांत आशिल्ली धाकटे भुरग्यांचे दोन पोल आसात आज तो भुरगो 3 वर्सांचो आसतलो फाल्यां 10 वर्सांचो आसतलो मागीर तो 10वेक आसतलो मागीर तो 12 वाजे आसतलो मागीर कितें बेकार आसतलो हे चिंतपाची गरज आसा आयज इंडिया आलेस कित्याक बरोबर आयला काय म्हणल्यार डिव्हिजन ऑफ पॉवर जावपाक नाका म्हणून आनी थोड्यांक जेन्ना आपयले अलायन्सान तेन्ना ते घालतात की बाबा आमची ही अटी आसा ती अटी आसा ती अटी आसा कसली अटी आमची एकूच अट आसा गोंय सांबाळपाचे आनी भारत देश सांबाळपाचो तुमकां एक सांगू अशी परिस्थिती जाल्या 5 किल राशन आमी दितले म्हणटा ते आरे 5 किल राशन कितले दीस खातले आमी तूं इतले तरी सांग की बाबा आपूण घरांत जॉब दितलो की तुमकां 5 किल राशन भुग्याचे घेवपाक पडपाना पूण तुमी बासमती
हाँ तुमका सामपा सोता चल वे घेना चल वे गेले हे मला तापयतले उलोपा गेले हेचे वळले असा ते भाषण ते जुमला लिस्ट असता पण या मोदीच्या गॅरंटी गॅरंटी समजना का एटलीस्ट चायनाच्या प्रोडक्टात जी वॉरंटी आणि गॅरंटी असता पण त्याका व्हॅल्यू असा पण या मोदीच्या जुमला गॅरंटी कसलीच गॅरंटी ना तेतून दुबाव काय ना सो सभी खालाओं को और बहनों को कहना चाहता हूँ कि ये मोदी के जुमले को मत आना उसने काला धन भी नहीं लाया वो किसानों के बारे में जब बात करता है तब ये बात करते हैं बोलते हैं कि मैं कर्ज माफ नहीं करूंगा पर ये जो नरेंद्र मोदी है अदानी है ये उनका कर्ज माफ होता है पर हम गरीबों का कर्ज नहीं माफ होता तो मैं कहना चाहता हूँ इस 7 मई को आप बहुत संख्या से बाहर आओ और हमारे जो इंडिया के कैंडिडेट है रमाकांत जी खलफ उनको बहुत मत से जीत के लाओ इस दो दूसरा संख्या सज्ञान देव करे करो अल्लाह हाफिज जय हिंद गुलाब घेऊन मारपाचो कारण इलेक्शन कमिशनाचे जे रूल्स असा ते ओपोजिशन पार्टी सगळ्यांना लागू जाता ते बीजेपीक लागू जायना इलेक्शन कमिशन 10 टायमार जाल्यार आमकां 8 पर्यंत टायम दिता ही परिस्थिती आसा तुमी पळयला आसतले तुमी पळयला आसतले 3 दीस पयलीं आमचो प्रायम मिनिस्टर म्हणटा की आमचे मंगळ बायलांचे मंगळसूत्र सेफ ना आरे आमच्या बायलांचे मंगळसूत्र खूब सेफ आसा तुमी जे धर्माचे रक्षक रक्षक म्हणून म्हणटा ते धर्माचे भक्षक जाल्या ही परिस्थिती आसा पूण इलेक्शन कमिशन हाजेर कांयच एक्शन घेना कारण सगळ्यांक खबर आसा इलेक्शन कमिशनाची परिस्थिती तीच जाल्या जी ओपोजिशनाची आज भारतीय जनता पार्टी करपाक सोदता आनी ही सत्य परिस्थिती आसा आनी हे आज मायकार सांगपाक म्हाका लज दिसना आज प्रश्न हो आसा मोदी कितें आमचो प्रायम मिनिस्टर कितें बीजेपी कितें ते सगळें तुमकां कळपाक ना जाल्यार पणजे वचा स्मार्ट सिटी कडेन म्हाका सांगपाची गरज ना पूण एकदां वोट करच्या पयलीं आतां घरा गेल्या उपरांत तुमच्या डब्यान राशनाच्या तितलें राशन आसा तें पळया तुमच्या घरांत तेल आसा काय म्हणून पळया तुमच्या मोटरसायकलीन पेट्रोल आसा काय म्हणून पळया तुमच्या घरांत सिलिंडर आसा काय म्हणून पळया हेच लोक 400 रुपया जितलो सिलिंडर जाल्लो तेका बॉक मारताले ते आज खंय गेल्या ते प्रश्न विचारा प्रश्न खूब आसा हांवें त्या दिसा सांताक्रुझान एक मिटींग घेतली हांव आमचे इंडिया अलायन्सीचे आमचो काँग्रेसचो उमेदवार रमाकांत खलफ घेवन चिमला गेलो 3 दिसांनी बीजेपी येता तो पर्यंत कोणाक तांकां याद आसा कोणाचीच आनी परत तो एक प्लॅन घेवन येता तुमचो हांगाचो सोडून गेल्लो तुमचो आमदार जांचे विश्वास दवरिल्लो आनी ताका लिखून हाडिल्लो बाबुडॉल एक प्लॅन घेवन येता की हो प्लॅन म्हूण आसा आमी सालवार खातले म्हणून सगळ्यांची घरां फूल कालापळां गेलचीं आनी खंय खंयची घरां आसा पळय ती आजून पर्यंत ओरिजिनल प्लॅन कोणीच पळोवंक ना मामीन दाखयलो ना बाबान दाखयलो पूण एक पेपर घेवन येता ही परिस्थिती आज करून दवरले तुमकां लाचार करून दवरल्या आनी लाचारी जर बदलपाक जाय आज लाचार जो वोटर आसा तो बदलपाक जाय जाल्यार ही लढाई जी आसा हे इलेक्शन न्ही हे इलेक्शन उरूंक ना ही लढाई आसा आमच्या अस्तित्वाची ही लढाई आसा गोंय वाचोवपाची ही लढाई आसा देश वाचोवपाची आज जर तुमी जो आज उलयता बोवाळ घालता वा तो जर फाल्यां वचून थंय वोट मारता तुमी काँग्रेसच्या उमेदवाराक आमी स्वताहून आम आदमी पार्टीचे आसतना तो त्याग केलो आमी सांगले की आमी इंडिया अलायन्स फॉर्म करतले विशय एकूच आसलो की जे आज देशाक डिवायड करता जे आज गोंयाक डिवायड करता जे धर्माच्या नांवान आज लोकांक डिवायड करता तांकां कशे तरी काडून उलोवपाक जाय ते करतलो जाल्यार तुमी सगळ्यांनी एकत्र येवन एका त्या 7 तारखेक आमचो इंडिया अलायन्साचो जो काँग्रेसचो उमेदवार बाब एडवोकेट रमाकांत खलफाक मत मारपाक जाय पुरे जाले जे चल्ला ते पुरे जाले तुमची भूक आनी जर तुमकां दिसता की हो बदल तुमी एकटे घडोवन हाडूंक शकना एक सांगल दिसता की आज प्रत्येक मनशाक एक एक ड्रॉपान जर त्या डिसायड केले विचार केलो की आमी बदल घडोवन हाडटले तेन्ना तर व्हडले क्वेश्चन जातले चड उलयना कारण इलेक्शन कमिशन घडायची टायम पॉयंट आसा की टायम जालो म्हणून म्हजी भाषण सोंपयता म्हजी उतरां सोंपयता आनी आय आम शुअर यू आर इगर टू तुमी आयपाक रेडी रावले आमचे उमेदवार बाब एडवोकेट रमाकांत खलफ देव बरें करून तुमकां सगळ्यांक देव बरी याद दिवं आतां
आता तुमचे मुखार आमचे लाडके इंडिया अलायन्सचे आम कैंडिडेट रमाकांत बाब कलम तो उत्तर सर नमस्कार भाइयों बहनों। अरे नमस्कार तो बोलिए, मेरा स्वागत तो करिए, इसलिए कि मैं आपका भाई हूं और आप मेरे भाई हो, मेरे बहन हो। '96 में मुझे आप लोगों ने दिल्ली भेजा था। अस्पताल तो कब बोला 96 साल तुम्ही मला दिल्ली धाडलो, खासदार केलो आणि त्या स्पर्धेचे मिनिस्टर झाल्या उपरांत गोव्याची माझ्या भगिनी बायला देशात महिला माझ्या नजरे समोर आयल्यो आणि हावेन त्या वेळेच्या पंतप्रधानांक देवेगौडाजी रिक्वेस्ट केलो की आम्ही बायला साठी कितें तरी स्पेशल करपाक जाय आणि चर्चा झाली। विधानसभेत पंचायतीत बायलांची उपस्थिती खूप कमी, आमच्या राजीव गांधीन आमची भारतीय कॉन्स्टिट्यूशन घटनेत एक बदल केलो, 73rd अमेंडमेंट होता का, आणि त्याने केलं किती सुंदर ना, त्याने असे केले की पंचायतीने आणि म्युनिसिपॅलिटीने बायलांक रिप्रेझेंटेशन असपाक जाय आणि तो सांगून गेलो की विधानसभेने आणि लोकसभेत सुद्धा 1/3 रिझर्वेशन बायलांक जाय आणि तुमच्या सगळ्यांच्या वतीने त्या पार्लमेंटात 8 सप्टेंबर 1996 1 सप्टेंबर 1996 कॉन्स्टिट्यूशन दुरुस्ती विधेयक तुमच्या सगळ्यांच्या आशीर्वादान हांवें मांडले, लोकसभेन ताका संबंधी कडेन चिकित्सा संबंधी कडेन तें पावले, मागीर लोकसभा बरखास्त जाली आणि आता कितलेशा 10 वर्षां उपरांत आमचो पंतप्रधान नरेंद्र मोदीजी तुमच्या समोर एक बील घेऊन आयले, लोकसभेकडे बील मांडले, तुमकां आमकां सगळ्यांक सांगले भाई और बहनो सुनिए, आपके लिए मैं 1/3 रिजर्वेशन करने का बिल पेश कर रहा हूं। आणि मोदी जेव्हा हे सांगले त्यावर एक महिला खासदार तुझ्या सारखी तुमच्या सारखीच म्हणजे बहीण कनिमोळी म्हणून तिचे नाव, तामिळनाडूची खासदार उभी रावली आणि सांगपाक लागली प्राइम मिनिस्टर साहब मातसो उगडास करात, ह्याच लोकसभेन एक खासदार जो लॉ मिनिस्टर रमाकांत खलप ताचे नाव, ताणे जे बील मांडला ते बील तिने दाखवले, हे ते बील आणि तुवे मांडला पळय ते हे बील कंपेअर करून पळय, रमाकांत खलपान बील हाडला तेच बील तू हांगा हाडटा और महिने गया म्हणून तू शाती पुढे काढून घालता, ताण्यांचो कडकडाट झालो लोकसभेत आणि ते 1/3 रिझर्वेशन सगळ्यांनी पास केले। आता ते अंमलबजावणी पहिली जनगणना म्हणजे लोक कितले देशात असतात ते आधी मेजूया, सेन्सस करूया, मागे खेळली बायलांचे आणि दादले किंवा आणि त्या उपरांत कॉन्स्टिट्यूशन आणि एक बदल हाडूया आणि तुमका 1/3 रिझर्वेशन दिलं। या खबरेक आणि किमान 15 वर्षां लागतली, म्हणजे 96 जे काम हांवें केलें त्याची पुनरावृत्ती पंतप्रधानांनी 2024 सालांत केली।
आणि अमलात हाडपा खातीर इम्प्लिमेंटेशन करपा खातीर आणी पंधरा वर्ष लागतली. तर बहनो भाईयो सुनो, मधल्या काळात हे सरकार हे पक्ष किती करतो हे आपल्याच्या मनात येऊ. असे अनेक नंबर वन म्हणजे नाव असतात लोकसभेत असतात आमच्या विधानसभेत असतात आणि ते करतो जाय किते लोकसभेत आवाज उठवपाक जाय, बुलंद असा आवाज लोकसभेत उठवपाक जाय, विधानसभेत रमाकांत धर्माचा बुलंद आवाज तुम्ही ऐकला वा ऐकू ना. ते मी डिड यू हिअर माय व्हॉइस इन द असेंबली ऑर नॉट? येस, यू हर्ड मी. आमदार म्हणून, विरोधी पक्ष नेता म्हणून, मंत्री म्हणून, डेप्युटी चीफ मिनिस्टर म्हणून तुम्ही माझा ऐकल्या. लोकसभेत माझा आवाज उठलो, पहिले भाषण हवे केले, प्लीज ऐकून घ्या. लोकसभेत आमचं जे पहिले भाषण हवे केले त्या एका भाषणात हो जो तुमचा हायवे असा पेडणे काणकोण आणि पुढे काणकोण त्या कन्याकुमारी आणि पेडण्याच्या आमच्या बांध्यापासून मुंबई पर्यंत आणि पुढे वसती जो रस्तो असा नॅशनल हायवे त्यावर एक लहानसो पूल ब्रिज, 200 मीटरचा ब्रिज, 18 वर्षा तो ब्रिज पेंडिंग उरलो आणि ती खबर हवी लोकसभेत पहिल्या भाषणात मांडली संजीव रेड्डीच्या मरणा उपरांत आणि त्यांना आडगा उपाक आणि रिक्वेस्ट केले पंतप्रधानांना आणि सगळ्या सभागृहात की या आमच्या राष्ट्रपतीचं उघडा खऱ्या अर्थान दवडतले तर त्याचा जो स्वर्गवास झाला म्हणे तो मृत्यू पावला त्याचे जे पहिले वर्ष श्राद्ध असतले ते श्राद्ध जाऊच्या पहिली प्राईम मिनिस्टरजी माझा हो पूल आमकां बांधून दी, गोयकारांक बांधून दी आणि या सगळ्या वेस्ट कोस्ट तो लांब जर पसरला तो वेस्ट कोस्ट जोड, मनशाची मना जोड, मनशान जोड आणि आपल्या मोठे पडली जेणे करून ते ऐकले. भाजपाचे सिकंदर भक्त म्हणून व्हाईस प्रेसिडेंट नेमले, सिकंदर भक्त उठले आपल्या सीटा वयल्यान पुढे आले माझ्याकडे श्रीकांत केलो एक चीट माझ्या हातात दिली, कॉंग्रॅच्युलेशन्स मिस्टर खाला, तुझ्या मतदारसंघाचे काम तुम्ही किती सुंदर त्याने मांडले म्हणून. असे ती कोकण रेल्वे बंद झाली, आम्ही त्या लोकसभेत आवाज उठवलो, कोकण रेल्वे वर्षा भितर हांवें गोव्यान हाडली, पेडण्यांतले आपले रेल्वे स्टेशनचे उद्घाटन केले. हो आवाज इतक्या साठी सांगता थोडेसे मोठेपण म्हणजे असेच कोणी म्हणत जाय झाल्या पण लोकसभेत, राज्यसभेत, विधानसभेत, विधान परिषदेत, जिल्हा परिषदेत, पंचायतींनी आवाज आवाज आणि आवाज उठेता तोच काम करून घेता, रमाकांत फलपाक ते काम करून घेतला ही जाणीव तुमकां जावची. उघडा जावचो म्हणून हे मुद्दा हांव सांगता आणि कंपेर कोणाकडे कंपेर करता म्हणजे भावानो कोणा करतो मोह जाता. आय कॅनॉट अवॉइड दिस, आय मस्ट से व्हॉट माय गुड फ्रेंड मिस्टर फिरपा काय करता 25 इयर्स इन द लोकसभा, 25 इयर्स लोकसभा आणि आमचं श्रीपाद बाप नायक इज ऑलमोस्ट अ सिनियर मोस्ट मेंबर ऑफ पार्लमेंट एमंग बीजेपी एमपी, तो सीनियर इवन टू प्राइम मिनिस्टर नरेंद्र मोदी आणि इतले वर्ष 4-5 मिनिस्ट्री, आज या मिनिस्ट्रीन परत त्या मिनिस्ट्रीन, परवा आणि कसले त्याका डिफेन्स मिनिस्ट्री दिली, त्याका वॉटर रिसोर्सेस मिनिस्ट्री दिली, त्याका टुरिझम मिनिस्ट्री दिली, त्याका फायनान्स मिनिस्ट्री दिली. इतके वडले मिनिस्ट्री तुवें सांपडलो, म्हाका 18 महिने मेळ्ळे, 18 महिने कितलेशे कायदे
हमें त्या लोकसभा मांडले एक पास करून म्हाका म्हणटालो आमचो आदवोगाद मित्र भाई तुवें जो सिवील प्रोसिजर कोड दुरुस्त केलो अमेंडमेंट केलो 1908 सालचो आम्ही पालकांक सांगतले तुमचो आदवोगाद तो अमेंड करणे आज गोयची आमच्या देशाची आबादी किती आहे बताइए व्हाट इज द पॉप्युलेशन ऑफ इंडिया टुडे 144 करोड आमचे पुनरा आणि या 144 कोटी लोकांना नेम मिळतो म्हणून सुप्रीम कोर्टच्या आवारान तुम्हाला तारीख सांगता 26 नोव्हेंबर 1996 या दिसा तुमचो वो खासदार केस दिगो येतो होय मातारो म्हणतात गो अहेड एंड से बट माय वॉइस इज एज गोल्डन एज 25 इयर ओल्ड पर्सन इज इट नॉट आणि त्या जुईदान सुप्रीम कोर्टच्या जस्टिस जस्टिस आणि हायकोर्ट जस्टिस रिटायर जेली संघा हावे लागले ऑनरेबल जजेस यू आर ब्रिलियंट जजेस ऑफ आवर कंट्री एंड आई सल्यूट यू ऑल द जजमेंट्स व्हिच यू गिव आर रिवर्ड एंड रिस्पेक्टेड बाय द वर्ल्ड बट आई हैव अ क्वेश्चन टू आस्क यू 5 crore पेंडिंग केसेस ईच केस अबाउट 2 families सो 10 person 5 crore मीन्स 5 into 10 50 कोटी 50 करोड़ जनता केवल अनेक इंडस्ट्री की सिस्टम जनता 50 करोड़ 100 कोटी जनता तुझा करे यौन तुझा करे बेक मारता नहीं किया तुम का नहीं किया और से कोटा को नहीं संकर नहीं मैंना 5 वर्षा 10 वर्षा 35 वर्षा आई वाला 50 वर्षा नहीं तो तुम्ही जजेस ऑफ द सुप्रीम कोर्ट सांगले हवे इट अपियर्स दैट यू आर लिविंग इन आयव्हरी टावर हस्तिनापुरी मनोरे तुम्ही बसता असे मला दिसता आणि तुमचे लक्ष या गरीब जनतेकडे ना हे सांगले आणि मागे सांगले ही तशी तुमची जबाबदारी लोक अदालत पण तुम्ही जाणार त्याचा वापरच आहे ना त्या कायद्याचा तशी म्हणजे भारत सरकारची जबाबदारी आणि आई किंवा चॅलेंज टू बीजेपी ऑफ हुए एवर वॉन्ट्स टू पॉट हे जे बिल हवे लोकसभेत मांडले सिव्हिल प्रोसिजर अमेंडमेंट बिल अरे लोकांनी मला असं उकलून झालो जॉईंट सिलेक्ट कमिटी कडे गेले लोकसभा बरखास्त झाले पण बिल मिळाले ना दुसरे जे कायदामंत्री झाले त्याने त्या बिलाची तोकडा करून मला सांगले गुड बिल आय विल ट्राय टू गेट इट पास आणि मिस्टर जेटले हे भाजपचे खासदार त्या उपरांत कायदा मंत्री झाले त्याने त्या बिलात मान्यता दिली पण बरेचसे काटछाट करून ते बिल मांडले हरकत ना पण जे हावे मांडले बिल ते शेवटी इवन भाजप सरकारान पास करून घेऊचे पडले ही ताकत कोणाची रमाकांत गणपती की तुमची की आपकी ताकत है आप लोगों ने मुझे ताकत दी वो ताकत मेरे गले से निकली मैं हाथातल्या मेनू त्या कागदार उतरली आणि अशा प्रकारे ते किला ते पास झाले आणि माझ्या भावा शिवपात नाईक गरे भाई 25 long years आणि तुझ्याकडे 1 लाखोपासाठी काम तुझ्याकडे झाले ना आमची माताई नरे त्यांना कंत्राटात घेऊन गेलो तुमच्या लोकल सरकारात एनओसी दिली नो ऑब्जेक्शन लेटर दिले इलेक्शनच्या तोंडात आणि ती नरे ते घेऊन गेले आमचं खासदार किंवा नो गेलो वाय डी यू कीप क्वाइट गोयच्या जनतेची मतातून गौरव असा करता 5-5 वर्षांनी होता निवडून जाता मंत्री जाता वाय डी यू कीप क्वाइट किंवा तू बोलणार ना एक साल तुवे पत्र किंवा दिले ना कोणा या प्रेसाकडे तू किंवा बोलले ना
तू गोयकरान क्या तुम्हें विश्वास घेतना एकदा आम्ही ऐकले वाटप पाण्याचं जो प्रश्नाचा डीपीआर तो फाटी घेतलं ना झालं हा राजीनामा दिलो लडलास और एमपी राजीनामा मी करून काय पडला तू केंद्र राजीनामा तुम्ही दिलेला वाटी घेऊन आवे फ्रॉम द पेपर ओ प्रश्न तुम्ही नंतर विचारला असे अनेक 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 काम काल तो कोई सांगता आपको कितने 1200 धोए एमपी एलईडी स्कीम खासदारक 5 कोटी वर्षात पेड़ आता आधी दोन मिनिटे या पैसा त्या देने कोई किसी काम केले दाते अंदर की काम पण ये काम बरोबर तुझे कर्तव्य नहीं लोकसभा ते राज्यसभा ते प्रत्येक खासदार ते काम बोलता के ते सोपे काम रे आमच्या गोव्याने एक म्हण असा तुम्ही जाणार नाही मैदा वेले केळे काढा आणि किसातच थोडा ऐकवाले तुम्ही मैदा वेले केळे काढा आणि किसातच थोडा म्हणजे मैत्री मित्र जोडा केळे काढायचे मैदा वेले कोणे दोळला कोणे तरी दोळला ही किसातच कोणे करता पण आपलं सबसेन्शियल काम आहे केळाने केली साहेबा गेली पण अजून आम्ही झगडूया तुम्ही जर मला आधार दिलो खासदार केलो आय विल फाइट फॉर केळाने ऑल्सो आणि या सरकारला आम्ही बोलवून दिले हा एक वकील असा जेव्हा मला आवाज दिला आणि पार्टनर मला सांगता गेल्या सरांनी मला चांगला 8:30 पुढे उभं राहिलं बरे ना 8:30 फुले उडवू नका म्हणजे आता माझा आवाज अंगात गटरता हरकत ना फिर भी मैं आपको सुनाता रहूंगा कि मतलब बुलंद आवाज तो असा पण आम कायद्या जनरल मध्ये कायद्यान जर 8:30 तर तो कायदा मांडणार आणि त्या सदरात त्यावर सांगले मका फी नका तुम्ही लाखांनी कोट्यांनी रुपये वकिलांनी दिली दिल्लीच्या आणि मायल्या आर्मी ऑफ मैन तुम्ही दिल्लीच्या सुप्रीम कोर्टात जवळ हा गोवा सरकारची केस सुप्रीम कोर्टात मांडता विदाउट चार्जिंग एनी फी एक पैसो मका ना अरे थैंक यू म्हणून तरी पत्र भरया ते सुद्धा या सरकारान केलेला आणि ती लय गेली आपल्या अशी कितीशी काम असत कोकण रेल्वे आम्ही जवळले जाऊची बघ एअरपोर्ट अरे आम्ही अण्णामुळे सांगतात त्या मॉपाचे देर वॉज अ माइन बॉक्साईटची माइन ती बॉक्साईटची माइन आम्ही बंद केली आणि उपरांत त्या कंपनीचे काँग्रेस सरकारान विमानतळ बनवायचे काम सुरू केले विमान कुठल्या काळात उतरले कितक्या लोकांक तुम्ही नोकर दिल्या मताकडे थोड्याच कोकण रेल्वे नोकरी दिल्या त्याला गदाला गेली आम्ही नगाडे नोकरी मिळपाक जाय त्यांच्या जमिनी गेल्या त्यांच्यो त्यांना नोकरी मेळ आमच्या जमिनीत करण्यात आला पण त्या विमानतळाच्या तुम्ही जमीन जमीन गेली त्या जागा दिला नोकरी दिला आयुष इस्पितळाची जागा घेतली त्या विरोधच्या गावकऱ्यांची घालता तुम्ही जमीन दिला असं अन्याय पटेल अन्याय अन्याय पटेल अन्याय इनजस्टिस आफ्टर इनजस्टिस तुम्ही करीत गेले आमचं नयोगय तुम्ही विकून उडेले आमचं पोट तुम्ही संपूर्ण गोळीबर आणला खोय होते कोल कोळसो तुम्ही आमच्या माथ्यावर मांडला काळे काळे कोळ म्हणतो ओळख होत या आणि असल्या अनेक प्रकारां गोयकराचो हट्टे गोयकराचो गळो ज्या पार्टीच्या उमेदवाराकडल्या पप्पा पुढे पडला त्याचे निरसन जावपाक जाय शालन जावपाक जाय आणि त्यासाठी तुमचा विनंती असा आमचे भारतीय घटना जी असा ही घटना न्यायिक ही घटना आमका सांगता की भारत देश सॉव्हरेन देश असा भारतीय घटना आमका सांगता की आम्ही कोणी असो हिंदू मुस्लिम ख्रिश्चन शीख ईसाई सगळ्यांना समान न्याय मिळतो आम्ही सोशलिस्ट पॅटर्न ते पुढे सरता आणि म्हणतात की आमची अर्थव्यवस्था सगळ्यासाठी पुढे असपाक जाय आणि हे करपा खातीर हा तुमकां आव्हान करता मत द्या तुमच्या भावाक
वोट फॉर योर ब्रदर, आपके भाई को मतदान करो। बहनों भाइयों, इफ यू वोट फॉर मी यू विल बी वोटिंग फॉर योर सेल्फ। जरा भारतीय जनता घटना उभरी करना चाहती है, लेट अस एक काम उपाय एक घोषणा दी जाए, बोलो जय हिंद जय हिंद जय हिंद। थैंक यू। थैंक यू वेरी मच। आम्ही आता सगळ्यांनी उभे राहून हात वर काढून एक आमच्या रमाकांत भाई आमचा सपोर्ट देऊया। Thank you.